पोटच्या लेकरापेक्षा काकणभर जास्त जीव ज्या सर्जा राजाला लावला त्याला आज खायला पुरेसा चारा नाही की प्यायला पाणी नाही. जिथं माणसाला जगणं अवघड आहे तिथं जनावरं जगवायची तरी कशी असा प्रश्न निर्माण झाल्यानं पोटच्या पोराला बाजार दाखवण्याची वेळ या बळीराजावर आली आहे. पाहुयात बीड जिल्ह्यातला हा एक रिपोर्ट. बीड जिल्ह्यात गेल्या 3-4 वर्षांपासून सातत्यानं दुष्काळ पडतोय. गेल्या वर्षी गारपीट झाली आणि होत्याचं नव्हतं झालं. यंदा घरातलं किळूक मिळूक विकून बियाणं पेरलं तर पावसानं दगा दिला. काळ्या रानात हिरवं सपान काही फुललंच नाही. अशा वेळी 4 वर्षांपूर्वी मोठ्या थाटात विकत आणलेले बैल बेभाव विक्री करण्याची वेळ आल्याचं सांगताना कचरू कांबळे या शेतकऱ्याचे डोळे पाणावले. शेवरीने उगवले कापूस खलास झाला, सारस खलास झाला, आमचं काही उरलं नाही. त्याच्यामुळेही काय आणले ते बैल प्यायचा पाण्याचा सुद्धा प्रश्न जाणत काय. माणसालाच काही खायला नाही तिथं जित्रावं जगवायची कशी म्हणून बाजार दाखवावा लागत असल्याचं बळीराजा सांगतोय. पाणी नाही प्यायला, जेवारी पेरली तर उगली नाही, पाऊसच नाही झाला तर काय करता येईल. बाजारलाही काय नाही, काय लागणार. सरकारकडून चारा छावण्या देण्यात येणार आहे. छावण्या बिवण्या दिल्या तर छावण्या नेऊन बैल बांधू. बीड जिल्ह्यात हिरापूर, नेकनूर, बीड आणि कुप्पा या गावात जनावरांचा बाजार भरतो. जिल्ह्यातूनच नव्हे तर मराठवाड्यातून खरेदी विक्री करण्यासाठी इथं जनावरांना आणलं जातं. कुठलं व्हायला पण लय लवकरात लवकर व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं. छावणी द्या, धावणीवर द्या, पण लवकरात लवकर मिळायला पाहिजे. बीड जिल्ह्यात जवळपास 7-8 लाखांच्या घरात पशुधन आहे. बाजारात शेतकरी जनावरं विक्री करत असताना खरेदीदार मात्र खाटीक असल्याचं दिसतो. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी शेतकरी करतायत. लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.